आपल्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढत नुकतंच लग्न झालेला अभिनेता सुयश टिळक त्याच्या पत्नीसोबत म्हणजेच आयुषी भावेसोबत एकविरा गडावर पोहोचलाय. एकविरा आईच्या दर्शनानंतर या दोघांचे फोटो आयुषीने सोशल मीडियावर शेअर केलेत. ग्रे कलरचे पारंपरिक कपडे घातले होते. 21 ऑक्टोबरला सुयश आणि आयुषी दोघंही लग्न बंधनात अडकले. अगदी पारंपरिक पद्धतीने हा सोहळा पार पडला होता. लग्नानंतर हे नवविवाहित जोडपं देवदर्शनाला गेलं होतं. या दोघांनी ज्योतिबा, कोल्हापूरची करवीर निवासिनी अंबाबाई तसंच जेजुरीच्या खंडोबाचं सुद्धा दर्शन घेतलं. त्यावेळेचे त्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड गाजले सुद्धा. या नाटकात झळकतोय. या नाटकात सुयश सोबत रश्मी अणपत, निवेदिता सराफ, विजय पटवर्धन हे कलाकार झळकतायत. लग्नानंतर सुयशचा हा पहिलाच प्रोजेक्ट आहे. त्यासोबत त्याचा एक सिनेमा हॅशटॅग प्रेम सुद्धा नुकताच भेटीला आलाय. शुभमंगल ऑनलाईन या मालिकेत तो शेवटचा झळकला होता. त्यानंतर आता नुकताच रिलीज झालेला हॅशटॅग प्रेम आणि लवकरच भेटीला येणारं मी स्वरा आणि ते दोघं हे नाटक यामधून सुयश आपल्या भेटीला येणार आहे. दाम्पत्य म्हणजे सुयश आणि आयुषी ही जोडी तुम्हाला आवडते का? आणि सुयशला तुम्हाला मोठ्या पडद्यावर, स्मॉल स्क्रीनवर की नाटकात पाहायला आवडतं ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. शिवाय मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी, लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला फॉलो आणि सबस्क्राईब करा. बेल आयकनसुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल.